नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीतली काही वाक्य अशी असतात जी आपल्याला वाक्य बनवताच येत नाही. म्हणजे जसं की मराठीमध्ये आपण वाक्य बघितलं आणि ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायला गेलो की आपल्याला कन्फ्युजन होतं की नेमकं काय वापरलं गेलं पाहिजे. आजचा लेक्चर त्याच्यासाठीच आहे. मी आज गेटला घेतला आहे, पण तुम्ही जर खाली वाक्य बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मी या चारही वाक्यांमध्ये तुम्हाला गेट वापरून दाखवणार आहे. आणि ही चारही जी वेगवेगळी वाक्य आहेत, चारही वाक्यांचे मिनिंग्स डिफरंट आहेत, हे तुम्हाला फक्त गेटने वापरून किंवा गेटचा वापर करून तुम्हाला वाक्य लिहिता येतील. आणि तुम्हाला ही वाक्य समजल्यानंतर अर्थात तुमच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये मी हे वाक्य ठेवलं आहे की मी माझा पंखा दुरुस्त केला, घाई करू नका. भलेही तुम्हाला इंग्रजी येत असेल, तुम्हाला वाटलं हे तर मी इझिली लिहीन, पण जर घाई गडबडीने तुम्ही लिहिलं तर कदाचित तुम्ही चुकण्याची शक्यता आहे, अगदी ज्यांना इंग्रजी येतं त्यांनासुद्धा. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. बघा, मला ह्या चारही वाक्यामध्ये गेट शब्दाचा वापर करायचा आहे. गेट हा खूपच जबरदस्त असं व्हर्ब आहे इंग्रजीमध्ये, ज्याने तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीचे वाक्य तयार करू शकता. एक म्हणजे तुम्ही जेव्हा गेटला नॉर्मल व्हर्बसारखा वापर करणार, म्हणजे जसं की आय गो टू स्कूल, तर इथे गोची भूमिका काय, तर जाणे ही क्रिया सांगणे. आय रीड इंग्लिश न्यूजपेपर, तर इथे रीडची भूमिका काय, तर वाचन ही क्रिया सांगणं. तसं गेटचा स्वतःचा एक अर्थ आहे आणि तो म्हणजे मिळणे. तसे गेटचे खूप काही वेगवेगळे अर्थ आहेत, समजणे हा सुद्धा अर्थ आहे. आणि गेटचे अनेक अर्थ आपण म्हणू शकतो, एक जनरल अर्थ जो सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे मिळणे, एखादी गोष्ट आपल्याला मिळते. सो आत्ता इथे बघा, मला चांगले गुण मिळाले. आता मला कुठे मिळाले, परीक्षेत मिळाले, ते तुम्ही वाढू शकता. पण आता हे वाक्य इंग्रजी नॉर्मल तुम्ही करू शकता, आय. आता मिळणेला काय म्हणतात, गेट. पण त्याचं पास्ट फॉर्म माहिती पाहिजे, कारण ही लची भाषा आहे. पास्ट फॉर्ममध्ये म्हणताना गेटचा आपल्याला पास्ट फॉर्म वापरायचा आहे, गॉट. सो आय गॉट, बरोबर, गुड मार्क्स. सो हे नॉर्मल वाक्य सगळ्यांना कळलं असेल, जसं की मला संधी मिळाली, आय गॉट अ चान्स, लक्षात आलं का? किंवा तुम्ही म्हणूया की आय गॉट जॉब, मला जॉब मिळाला. सो असं तुम्ही कुठली गोष्ट मिळाली हे सांगू शकता गॉटने. आता इथे बघा, मला रस्त्यात पकडलं. आता मला रस्त्यात पकडलं हे वाक्य जरा इमॅजिन करून बघा. तुम्ही वाक्य बनवले असेल काही जणांनी, काही जण सुरुवात केली असेल आय कॅच ऑन द वे, ऑन द स्ट्रीट, ऑन द रोड, है ना, असं काहीतरी. पण जर तुम्ही म्हटलं आय कॉट, तर त्याचा अर्थ होईल मी पकडलं. पण इथे तर तो मिनिंग नाही आहे की मी पकडलं, मला रस्त्यात पकडलं. आता काही जणांना हे डेफिनेटली कळलं असेल की हे वाक्य पॅसिव व्हॉइसचं आहे. जेव्हा कुठलीही क्रिया, जशी ही पकडण्याची क्रिया आहे, ही क्रिया जेव्हा ह्याच्यावर होते ना, याला म्हणतात पॅसिव व्हॉइस. आणि पॅसिव व्हॉइसच्या वाक्यामध्ये आपण गेट शब्दाचा वापर करू शकतो, हे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. पण पहिल्यांदा त्याच्यासाठी वाक्य समजणं गरजेचं असतं की मला रस्त्यात पकडलं, लक्षात आलं का? सो पकडण्याची क्रिया माझ्यावर झाली. मला विचारलं, मला शाळेत शिक्षा केली, मला सांगितलं, तिला ओरडले. सो ह्या सगळ्या वाक्यात तुमच्या लक्षात येतो जो पहिला शब्द आहे त्याच्यावरती क्रिया होते. आणि अशा वाक्यामध्ये तुम्ही गेटचा वापर करू शकता. जसं की हे जर तुम्हाला इंग्लिश करायचं असेल की मला रस्त्यात पकडलं, तर तुम्हाला इंग्लिश करावं लागेल आय. आणि तुम्हाला पॅसिव व्हॉइसचं वाक्य हे सांगण्यासाठी तुम्हाला गॉट शब्दाचा वापर करायचा आहे. आता तुम्ही म्हणणार गॉटच करायचा का, तर नाही, ही लची भाषा आहे म्हणून गेटचं गॉट केलेलं आहे. ही तची भाषा असेल तर गेट केलं असतं, क्रिया चालू असते तर आपण आय एम गेटिंग म्हटलं असतं, सो भविष्य असेल तर आय विल गेट म्हटलं असतं. सो तुम्ही गेट शब्दाला कुठल्याही टेन्समध्ये कन्वर्ट करू शकता. सो आय गॉट आणि पकडण्याची जी क्रिया आहे त्याचं पॅसिव व्हॉइस करताय, तर पॅसिव व्हॉइसचा एक साधा रूल असतो आणि तो म्हणजे व्हर्ब नेहमी थर्ड फॉर्ममध्ये असावंच लागतं. जसं की आय गॉट कॉट, लक्षात आलं का? सो आय गॉट कॉट. आता कुठे, ऑन द वे, रस्त्यात, ऑन द रोड, कुठेही तुम्ही सांगू शकता. समजा तुम्ही म्हटलं ऑन द रोड, लक्षात आलं का? सो हा एक गॉटचा अर्थ जो पॅसिव व्हॉइस देतो. सो तुम्ही अशी कितीही वाक्य तुम्ही म्हणू शकता, बरोबर, की तिला विचारलं, शी गॉट आस्क्ड. आता हे इनफॉर्मल आहे, कारण फॉर्मल म्हणजे लिटरली जर पुस्तकामध्ये बघितलं तर तुम्ही बऱ्याच वेळा वाच शब्दाचा वापर होतो, पण टॉकिंगमध्ये आपण जनरली गेटचा वापर करतो. लक्षात आलं का? मला बसवलं, आय गॉट सेट हियर. सो गॉट
हा नेहमी ती क्रिया इथे झाली याच्यावर हे सांगण्यासाठी असतं. सो आय एम श्युअर हे वाक्य तुम्हाला कळलं असेल, मला रस्त्यात पकडला. नेक्स्ट, मी दीपला मासा पकडायला लावला. आता हे जे वाक्य आहे ना, हे जरा समजून घ्या. मी दीपला मासा पकडायला लावला, पुन्हा भाषा भूतकाळाचीच आहे, लची भाषा आहे. बट इथे बघा, मासा जो पकडतो आहे तो मी नाही आहे तर दीप आहे. मी फक्त दीपला तो मासा पकडायला भाग पाडला आहे. लक्षात आलं का? म्हणजे इन शॉर्ट तुम्ही सांगितलं असेल. मग अशी वाक्य जी असतात ह्याला म्हणतात कॉझिटिव्ह वर्ब. आणि इथे अशा वाक्यामध्ये जेव्हा गेट वापरला जातो तेव्हा तो कॉझिटिव्ह वर्ब असतो. आणि ही एक पद्धत आहे. जसं आता बघा, आय मी, आता मी कृती केलेली नाही आहे. आय गॉट दीप, आणि दीपने जी कृती केलेली आहे ती तुम्हाला सांगायची, जसं पकडण्याची कृती केलेली आहे दीपने. सो आय गॉट दीप कॅच द फिश. सो जेव्हा कधीही तुम्ही कोणाला तरी काहीतरी करवता किंवा करून घेता दुसऱ्याकडनं, तेव्हा तुम्हाला ह्या पद्धतीने बोलावं लागतं. ह्याला म्हणतात कॉझिटिव्ह वर्ब. लक्षात आलं का? सिम्पली म्हणजे समजा तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी दीपला अभ्यास करायला लावला, तर तुम्ही म्हणा आय गॉट दीप स्टडी. सो दीपने जी क्रिया केली, मी दीपला किचन साफ करायला लावलं, आय गॉट दीप क्लीन द किचन. सो जी क्रिया तुम्ही कोणाला तरी दुसऱ्यांना करायला लावली, लक्षात आलं का? सो हे तुम्ही म्हणू शकता, मी त्याला खोटं बोलायला लावलं. खोटं तो बोलला पण तुम्ही त्याला सांगितलं आहे. सो भाग पाडलं, लक्षात आलं? तुम्ही त्याला कन्व्हिन्सिंगली सांगितलं हे तुम्ही सांगू शकता या वाक्यामध्ये. हा गॉट आणि हा गॉटमध्ये फरक तुमच्या लक्षात आला असेल. ओके, त्याच्यानंतर मी दीपला पकडवला. आता हे आणखीन वेगळं बघा, मी दीपला पकडवलं. आता ॲक्च्युली हे वाक्य आणि हे वाक्य हे दोन्ही पॅसिवाईज मधलीच आहेत. पण जेव्हा ह्या वाक्यामध्ये जी क्रिया आहे पॅसिवाईजची ती माझ्यावर झाली, ह्या वाक्यामध्ये पकडण्याची क्रिया दीपवर झाली, पण पुन्हा तेच मी इथे काय आहे कारण ठरलो आहे. दीपला पकडवून घेतलं हे मी सांगितलं असेल, मी टिप्स दिली असेल. सो मी दीपला पकडवलं ह्याला पुन्हा हे कॉझिटिव्ह वर्बचा प्रकार आहे. आता ही वाक्य म्हणताना सेम पॉझिटिव्ह वर्ब सारखीच बोलायची असतात. जसं की हे तुम्ही वाक्य म्हटलं, आय गॉट दीप, मात्र पॅसिवाईजमध्ये तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं असं जसं मी म्हटलं. जर पॅसिवाईज असेल तर तिसरं रूप. सो आय गॉट दीप कॉट. तुमच्या लक्षात आलं का? हे आणि हे वाक्य सेम आहे, फक्त या वाक्यामध्ये काय होतं, आय गॉट दीप कॅच क्रियापदाचं पहिलं रूप ते वापरल्याने काय होतं की दीप ही कृती करेल. पण जर तुम्ही असं म्हटलं आहे गॉट दीप कॉट, तर ही कृती दीपवर होईल. लक्षात आलं का? सिम्पल. समजा तुम्ही असं म्हटलं आय गॉट दीप क्राय, तर त्याचा अर्थ होईल मी दीपला रडायला भाग पाडले किंवा दीपला दीप रडतो आहे. कसं आलं? बट आय गॉट दीप क्राईड, तर मग मी दीपला कोणाच्या तरी कडून कर्वे रडवला आहे. लक्षात आलं का? कोणाला तरी सांगितलं आणि त्याच्या थ्रू त्याला रडवलं आहे, हा मिनिंग होतो. सो बघा, सगळ्यांमध्ये मी गॉट शब्दाचा वापर केला आणि वेगवेगळे वाक्य तयार केले. सो आता हा हे वाक्य बघा, मी माझा पंखा दुरुस्त केला. मे बी काही जणांनी वाक्य ऑलरेडी बनवलं असेल की आय रिपेअर्ड माय फॅन, पण इथे तुम्ही स्वतः बनवला असेल, दुरुस्त केला असेल तर ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता आय रिपेअर्ड माय फॅन. पण मला गॉटच्या पद्धतीने म्हणायचं आहे, तर हे वाक्य तुम्हाला कोणत्या पद्धतीत सूट वाटतंय त्या पद्धतीमध्ये बोलायचा प्रयत्न करा. की तुम्ही तुमचा पंखा दुरुस्त करून घेतला आहे, आता तो कोणाकडनं तरी करून घेतला आहे. सो कोणत्या रचनेमध्ये तुम्हाला हे वाक्य बसवता येईल, आणि बसवता आलं तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये तुमचा आन्सर मेन्शन करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, मित्रांमध्ये शेअर करायचा आहे, आणि अर्थातच सबस्क्राईब करायचा आहे.